सर आपण आता आयओडीचा उल्लेख केला आम्हाला शेतकऱ्यांना बऱ्याचदा ह्याच्या संकल्पना आहे समजा आता येलनीनो आमच्या अंगवळणी पडलं आहे त्याचा अर्थ आम्हाला कळाला त्याचा नेमका इम्पॅक्ट काय कर होतो कळाला कारण याची चर्चा हवामान विभाग सतत मागच्या चार पाच चा महिन्यापासून चा चा करतो आहे नेमकं आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे जा की आयओडी काय भानगड आहे आणि याचा नेमका आमच्या मान्सूनला कसा परिणाम होऊ शकतो किंवा मान्सूनला हा कसा आधार देऊ शकतो हो मी असं म्हणेन की काळाची गरज झाली आहे की अशा प्रकारच्या काही ज्या संज्ञा आहेत संज्ञा आहेत शब्द आहेत हवामान संबंधी जे त्यांच्या जीवनाशी आणि ते माझ्या जीवनाशी निगडीत आहे असं मी म्हणेन त्या सर्वांशी जे निगडीत काही जे प्रश्न आहेत शब्द आहेत यांची माहिती नक्कीच त्यांना आहे नसेल तर हवामान विभाग नेहमी त्यांच्याशी चर्चा करेन बऱ्याचदा आलनिनो म्हणा लामिना म्हणा आयओडी म्हणा कधी कधी काही शब्द असे हवामान विभागामध्ये असतात जे पटकन लोकांना कळत नाहीये तर आयओडी म्हणजे काय तर सर्वसाधारणतः हिंद महासागरामध्ये पूर्व हिंद महासागर आणि पश्चिम हिंद महासागरामध्ये जे समुद्राच्या पाण्याच्या तापमानामधला जो बदल आहे तर तो बदलाला त्या बदलाचं जर का आपण मायनस प्लस मायनस केलं त्याचा जर का आपण फरक काढला तर त्याच्यातून जी एक आकडा मिळतो त्याला आपण म्हणतो की इंडियन ओशन डायो तर तो जर का घन असेल म्हणजे तो फरक जर का पॉझिटिव्ह असेल तर त्याचा फायदा आपल्या भारतातल्या पावसाला होतो आणि तशा प्रकारची पण आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे तर आय पॉझिटिव्ह होणं ही चांगली गोष्ट आहे सप्टेंबरचं पूर्वानुमान जसं मी मगाशी म्हणालो की ऑगस्टपेक्षा ते नक्कीच चांगलं असेल आणि तिसरं जे मी म्हणालो की ज्यावेळी मान्सून परतीच्या प्रवासाला लागतो त्यावेळी राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पडणारा पाऊस आपल्याला दिसतोय ही आकडेवारी आहे क्लायमेटी आहे दोन तीन वर्ष आपल्याला तसा प्रकारे म्हणजे बऱ्याचदा लोक असं म्हणतात की आ, दसरा आला अजून पाऊस जात नाहीये दिवाळी तोंडावर आली अजून पाऊस जात नाहीये तर हे दर्शवतंय की पाऊस थोडासा लांबतो आणि आमच्या आमच्याकडे आम तशा प्रकारची नवीन आकडेवारी पण आहे की परतीच्या प्रवासाची जी आकडेवारी आहे तारका ज्या आहेत त्या लांबल्या आहेत खास करून महाराष्ट्रामध्ये त्या लांबलेल्या दिसतात तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला रब्बी सीझनसाठी होण्याची शक्यता खूप जास्त आहे